महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको फोक्स, जय नाटक कंपनी आणि उन्नती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे पर्यावरण जनजागृतीसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ग्रीन थिएटर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शाळांमधील इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ शहर सुंदर शहर, पाण्याचं नियोजन काळाची गरज, शहरीकरण शाप की वरदान, वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन, घनकचरा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन यापैकी एका विषयावर एकांकिका सादर करावायची आहे. एकांकिका सादरीकरणाचा कालावधी प्रत्येकी 25 मिनिटाचा असून 10 ते 15 कलाकारांनी ती सादर करावायची आहे. पहिल्या 3 एकांकिकांना रोख रकमेसह चषक, प्रमाणपत्र अशी बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यासाठी व्यक्तिगत रोख स्वरूपातील पारितोषिके देणार आहेत. पर्यावरण मित्र शाळा म्हणून 3 विशेष पारितोषिके देखील प्रदान करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनासाठी शाळेमार्फत शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती, विद्यार्थी संख्या, कार्यक्रमांची छायाचित्रे ही माहिती एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या वेळी आयोजकांकडे जमा करायची आहे. दरवर्षी आपण ही स्पर्धा घेतो आणि एक अराउंड 50 ते 60 शाळा प्रत्येक शहरांमध्ये याच्यामध्ये सहभाग घेतात आणि विषय हा पर्यावरणावरती आधारित असतो, जेणेकरून शाळेतल्या मुलांमध्ये पर्यावरणाचा विषय, म्हणजे एक नाट्य म्हटलं की ते कमीत कमी 15-20 दिवस त्याच्यावरती लिखाण करतात, प्रॅक्टिस करतात, तर या माध्यमातून त्यांच्यामध्ये एक पर्यावरणाविषयी एक आपण मेसेज पोहोचवतो. आणि हाच परफॉर्मन्स घेऊन जेव्हा मुलं स्टेजवरती येतात तर आपल्यासमोर बसलेले पालक, शिक्षक वर्ग आणि आपले मित्र, अप्रेष्ट यांच्यासमोर हा मेसेज ते मांडतात, तर कुठेतरी 5वी ते 10वी जे विद्यार्थी याच्यात सहभागी घेतात हा एक आयडियल एज ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये आपण पर्यावरणाविषयी आपण एक चांगला सवय म्हणा किंवा एखादा मेसेज देऊ शकतो आणि हेच विद्यार्थी पुढे जाऊन देशाच्या भवितव्यामध्ये या विषयाचे जे काही इश्यूज आहेत हे इफेक्टिवली हँडल करू शकतील. पुण्यासह मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी हा फेस्टिवल आयोजित करण्यात येणार आहे.